ಕರೆದಿರುವ ತರವು ಅದಪ್ಪದು. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗ ದಿನ ಯಾವಿಷಿ ಭಾಜಪನ ಉತ್ಪಾದನ ಹೇ ಆಪಲ್ಯಾ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಮಧ್ಯ ವಿಷಯ ಯಾಚ ಕೂಡ ಕೇ ಆಪಣ ಪಹಿಲೆ ಪ್ರಾತ್ಯಕ್ಷಿಕ ಶಿಕಾರ ಆತಾ ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಪಹಿಲೆ ಪ್ರಾತ್ಯಕ್ಷಿಕ ಜೆ ಆಹೆ ತೆ ಮ್ಹಣ್ಜೆ ಭಾಜಿಪಾಲಾ ಲಾಗವಡಿಸಾಠಿ ಜಮಿನಿಚಿ ತಯಾರಿ ಕರಣೆ ಆಣಿ ಜಮಿನಿಚಿ ಆಖಣಿ ಕರಣೆ. ಆತಾ ಈ ಪ್ರಾತ್ಯಕ್ಷಿಕ ಏನಾದರೂ ಉದ್ದೇಶ ಕಾಯ ಕಶಾ ಪದ್ಧತಿನ ಆಪಣ ಶಿಕ್ಷಣ ಆಹೋತ तर आपला उद्देश आहे एक म्हणजे भाजीपाला लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड करणे याची माहिती घेणे. त्यानंतर दोन नंबर भाजीपाला लागवडीसाठी विविध आखणीच्या पद्धती माहिती करून घेणे. त्यानंतर भाजीपाला लागवडीसाठी अनुकूल परिस्थितीचा अभ्यास करणे आणि जमीन मशागतीच्या पद्धती जाणून घेणे. आता साहित्य जे लागतं आपल्याला ते म्हणजे कुदळ, फावडे, नांगर, रेजर, दोरी, कुंट्या आणि आता आधुनिक अशा बरेच म्हणजे पॉवर टिलर किंवा मध्यम आकाराचे ट्रॅक्टर, मोठे ट्रॅक्टर आणि यांच्याद्वारे सुद्धा अनेक कापणी पद्धती केली जातात. नवीन नवीन अवजारं ट्रॅक्टर संचलित अशी आपल्याला विकसित होत आहेत आणि त्याच्याद्वारे आपण सुद्धा म्हणजे कमीत कमी श्रमामध्ये आणि कमीत कमी मनुष्यबळामध्ये आपण आखणीच्या पद्धती करू शकतो. ही पण प्रत्येक वर्षी नवीन किंवा अधिकडे नवीन ट्रॅक्टरची साधनं संशोधन करून लोकांच्या डोळ्या डोळ्या म्हणजे सुपीकतेनुसार किंवा काम करत असताना येणाऱ्या अडचणीनुसार त्याच्यामध्ये बदल करून वेगवेगळ्या अशा साधनं तयार होत असतात आणि ती आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. आपण पाहून इंटरनेटवर सुद्धा सर्च करून आपण बघू शकतो. असं हे जे साहित्य आहे हे आपलं पारंपरिक साहित्य टिकाऊ खोरं, कुंट्या, दोरी पण ट्रॅक्टर संचलितसुद्धा साधनांचा वापर आपण करू शकतो. किंवा बैल बैलाची बैलानं केले जाणारी साधनं जे आहेत किंवा वापर केले जाणारे साधनं आहेत त्यांचा पण आपण वापर काही प्रमाणात करू शकतो. आता जमिनीची पूर्वतयारी करणे म्हणजे काय तर भाजीपाला लागवडीसाठी जमीन वर्षभर ही पिकाकडे राहत असते. कंटिन्युअस भाजीपाला लावला जातो. अगदीच सीझनल हंगाम असेल तरी जर पालेभाज्यावर एकदा वापरून काढले की त्याच वापरावर परत चार पाच वेळा त्याच वेगळ्या अशा पालेभाज्या घेतल्या जातात. कुठलीही पिकं म्हणजे सुरुवातीची पूर्व मशागतीची जेवढी काही त्रास असेल किंवा जेवढं काही रिपीट होत असेल ते सगळं कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आता जमिनीत जी असेल ती म्हणजे सगळ्यात म्हणजे सेंद्रिय पदार्थ त्या जमिनीत चांगलं असावी. नंतर उत्तम मिश्र्याची जमीन असावी, कसदार, त्याचबरोबर उत्पादनदृष्ट्या भारी जमीन असावी आणि भाजीपाला पिकासाठी उपयुक्त जमिनी या पद्धतीने कॅटेगरीमध्ये मोडतात. आता भारी जमीन त्याचबरोबर तिची भौतिक आणि रासायनिक अवस्थासुद्धा चांगली असावी. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल जे आहे ते सुद्धा चांगले असावे. त्यानंतर आपण पूर्वतयारी करत असताना लागवडीपूर्वी जमीन एकदा निवडल्यानंतर लागवडीपूर्वी जमीन ही उभी आणि आडवी अशी एकदा गरज असते दोनदा नांगरून घेणे. त्यानंतर परत त्या नांगरणानंतर कुळव किंवा आता रोटावेटरचा वापर केला जातो. रोटावेटर त्याचा वापर करून त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये शेणखत जे आहे ते 25% चांगल्यात कुजलेलं शेणखत 25 टन असं जागेवर टाकायचं आणि त्याचबरोबर शक्य असेल तर हिरवळीचं खताचे घर पीक घेऊन नवीन जमीन असेल हिरवळीचं खत ते सुद्धा सेंद्रिय करतो आणि नंतरचं प्रमाण वाढवतो. तर त्यासाठी हिरवळीची खतं त्यामध्ये ताग द्यांच्या ते आपण जमिनीवर लावून एकदा जागेवर इन सितू पद्धतीने लावून ती गाडायला पाहिजे. म्हणजे जमिनीची अवस्था जी आहे पोत, टेक्स्चर, त्यानंतर कणांचं स्ट्रक्चर याच्यामध्ये सुधारणा होते. जमीन जेवढी चांगली असेल तेवढं आपलं उत्पादनही चांगलं आणि जास्त मिळत असतं. आता जागेची निवड जमीन कुठली पाहिजे कसली पाहिजे किंवा पूर्व मशागत काय करायची आपण बघितलं. परंतु जागा निवड आता जागा भाजीपाला पिकासाठी जागा निवडत असताना
एकतर ती रस्त्या लागत असावी किंवा रेल्वे लाईन किंवा राष्ट्रीय महामार्ग यांच्या जवळ असावी. त्याचबरोबर समजा जरी थोडी आत असेल तर त्याला येण्या जाण्यासाठी जागा असावी, टेम्पो किंवा आता जे आपल्याला टेम्पो असतात असे टेम्पो वगैरे किंवा वेगळी लोड पडला तर ट्रक लॉरी हे सुद्धा जाईल अशा पद्धतीने रस्ते असेल. जेवढं तुमचं काउंटर असेल वाढायचं असेल तर रस्त्यालगत किंवा लोकांना दिसावं अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये रोपांची मांडणी वगैरे किंवा त्याची ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे करावं लागेल. आता जागेची निवड करत असताना कुठल्या बाजारपेठेसाठी भाजी लावते, एक तर स्थानिक बाजारपेठ किंवा 100-150 किलोमीटर 200 किलोमीटरच्या आतली बाजारपेठ किंवा पुणे बाजारपेठ सोलापूर बाजारपेठ किंवा हैदराबादला सुद्धा आपल्याकडून आपल्याकडून भाजीपाला पोचवला जातो किंवा विकला जातो. तर हे सगळं बघून विचार करून ज्या भाजीला आता डिमांड नाही किंवा डिमांड येणार आहे म्हणजे त्या डिमांडमधून आपण ती करू शकत नाही, परंतु जी डिमांड येणार आहे एखाद्या भाजीला याचा विचार करून घेऊन आपण ही पूर्वतयारी केलेल्या जमिनीमध्ये लागवडीची व्यवस्था करायची किंवा लागवडीची सोय करायची. आता भाजीपाला पिकांना स्वच्छ असं सूर्यप्रकाश असावा, त्यानंतर जागा जी आपण निवडणार आहे त्याच्यामध्ये पाण्याची सोय असावी, एकतर बोरवेल विहीर अथवा कॅनलचं पाणी असावं किंवा वर्षभर पाणी लागणारं निश्चित असावं, म्हणजे एका दुसरा दिवस सुद्धा गॅप पडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनावरती परिणाम आढळून येतो. म्हणून पाणी पुरवण्याची हमखास सोय, त्यानंतर लागवडीच्या भागाजवळ स्वस्त व भरपूर मजूर उपलब्ध आहेत काही बघायचं, त्यानंतर भारी कसदार जमिनीची निवड करावी आणि निवडलेल्या मातीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म शोधून तपासून पाहिजे. म्हणजे आपण माती निवडल्यानंतर सुद्धा तिचे गुणधर्म प्रयोगशाळेमध्ये सुद्धा आपण तपासू शकतो, इथं सुद्धा काही प्रमाणात आपल्याला माहिती त्या पोत किंवा त्याच्यामध्ये जे पी एच वगैरे आहे ते आपल्याला कळू शकतं, त्याच्यानुसार आपण जमिनीची अवस्था ठरवू शकतो. आता याच्यामध्ये आपण माती परीक्षण आणि त्या भागात पाणी परीक्षणाला म्हणजे पाणी वापरणार या दोघांचंही परीक्षण करून घ्यावं, त्यामुळे आपल्याला एक समजा क्षार असतील, क्लोराईड्स असतील, सोडियम असतील तर असं कुठलं क्षार त्यामध्ये कमी आहे बघून आपण त्यानुसार त्याला बेसल डोस किंवा मशागतीच्या वेळी बेसल डोस आपण त्या ठिकाणी टाकू शकतो किंवा त्या खड्ड्यामध्ये टाकतो. आता ज्या भाज्यांची रोपं तयार केली जातात त्यामध्ये टोमॅटो वांगी मिरची कोबी फ्लावर लाल कोबी त्यानंतर ब्रोकोला आहे यांची रोपं ही तयार केली जातात आणि ती रोपं तयार करून त्याच्यामध्ये निचरा असलेल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी आता जे आखडी करून आलं आहे अशा ठिकाणी ती रोपं लावून घेईल. आता गादीवापाची तपणार बनवायची आहे तिथं जमिनी सपाट असावी, नंतर पाण्याची सोय जवळ असावी आणि उघड्या सूर्यप्रकाशात असावी. आता याच्यामध्ये आता आपण हे जे ठिकाणं बघितली आपण म्हणजे जमिनीची निवड नंतर लागवडीसाठी जागेची निवड, आता याच्यामध्ये मार्केटचे जो आहे गोष्टी आहेत त्या सर्व वातावरण येत ना आपल्याला म्हणजे नैसर्गिक वातावरण हे सुद्धा चांगलं असावं, त्यामुळे भाज्यावरी आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या आहेत. आता इथं आपण थांबतो आणि भाजीपाला आखणी पद्धती उद्याच्या व्याख्यानामध्ये आपण परत घेऊया. आता फक्त याच्यामध्ये जे जमिनीची तयारी करत असताना काय करायचं, आता तुम्हाला समजा गादी वापर करायचं तर ठिबक सिंचन आल्यामुळे गादी वापरवरती लागवडीचं जोर वाढलं आहे. पूर्वी कसं पाटात पाणी देऊन मग हळूहळू वरती जायचं, त्यासाठी भरणी करायची, भरणी करत असताना उद्देश काय असेल तर पुंद्याला माती लागावी मधल्या भागात तिथं जिथे जे मुळाले आहेत त्या ठिकाणी त्याला खतं वगैरे घालता येईल. तर असं अशा उद्देशानं त्याच्यामध्ये जे आपल्याला खताच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं असतं. आणि मग इथं आपण आजचं थांबून म्हणजे आपण तिथं प्रत्यक्ष कुठल्या कुठल्या पद्धतीनं आखणी केली जाते शेतामध्ये त्याच्यापण माहिती
पाठी